वीर धरणाची पाणी पातळी 589.46 मीटर ही मागील काही तास स्थिर असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. तसंच आज दिनांक 2 ऑगस्ट दुपारी 5 वाजता वीर धरणाच्या वरील भागातील नीरा देवघर धरण 94.65%, भाटघर धरण 99.11%, तर गुंजवणी धरण 86.11% भरलेलं असल्यानं या तिन्ही धरणातून विसर्ग वाढण्यास सुरू आहे. त्यामुळे वीर धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणातून 23,185 क्युसेक विसर्ग सुरू होता. यामध्ये आज 2 ऑगस्ट रात्री तो विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. आता 32,459 क्युसेक करण्यात आलेला आहे. पावसाचे प्रमाण वाढलं तर विसर्गामध्ये देखील वाढ होऊ शकते. धरणांचे आणि पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.